आता पाहूया टॉप 9 राजकीय बातम्या. वंचितचे अध्यक्ष प्रकाश आंबेडकरांचं काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगेंना पत्र. पुढील आठवड्यामध्ये निवडणुकीची घोषणा होऊ शकते, मात्र मवियाच्या जागा वाटपाला विलंब होतोय. पत्राद्वारे प्रकाश आंबेडकरांची तक्रार. विद्यमान खासदारांची जागा त्या पक्षाला सोडायची अशी आधीच चर्चा. जागा वाटपामध्ये सर्वांचा सन्मान राखला जाईल, अजित पवारांची प्रतिक्रिया. बहुतेक सिटिंग जागा तिथं चर्चा होत असताना ज्याला त्याला सोडायच्या अशा प्रकारची चर्चा प्राथमिक झालेली आहे. त्याबद्दल आता अंतिम चित्र आम्हालाही पण लवकरात लवकर स्पष्ट करावं लागणार आहे. भाजपा महाराष्ट्रामध्ये 2019 पेक्षा जास्त जागा लढवणार. 3 ते 4 दिवसांमध्ये भाजप वरिष्ठांची बैठक. विद्यमान खासदारांच्या यादीमध्ये फारसे बदल केले जाणार नाहीत, सूत्रांची माहिती. भाजपच्या निवड समितीच्या बैठकीमध्ये महाराष्ट्रामधील 25 जागांवर चर्चा. भाजपच्या विद्यमान 23 जागांवर चर्चा, आज यादीची शक्यता. तर शिंदेची शिवसेना आणि अजित पवार गटाच्या जागांवरही चर्चा. महायुतीमधल्या मित्रपक्षांना लोकसभेच्या ऐवजी विधानसभेमध्ये योग्य स्थान मिळणार. छोट्या मित्रपक्षांना लोकसभेच्या उमेदवारीमध्ये स्थान मिळणं कठीण. सध्या राहू द्या, विधानसभेमध्ये बघू, भाजपकडून मित्रपक्षांना आश्वासन, सूत्रांची माहिती. भाजपच्या बैठकीमध्ये चंद्रपूर लोकसभेसाठी मंत्री सुधीर मुनगंटीवारांच्या नावाची चर्चा. तर जालन्यातून रावसाहेब दानवेंना उमेदवारी मिळण्याची शक्यता. लोकसभा लढवण्याची माझी इच्छा नाही, मात्र पक्षानं आदेश दिल्यास निवडणूक लढवणार. उमेदवारीच्या चर्चांवर सुधीर मुनगंटीवारांची प्रतिक्रिया. मला तिकीट कोणत्याही परिस्थितीत मिळू नये याचा मी पूर्ण प्रयत्न करतोय. शेवटी आता यश अपयश ईश्वराच्या हाती आहे. माझी इच्छा लोकसभेत जाण्याची नाही, हे नक्की आहे. आपण जरा